सहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं याबाबत माहिती दिली आहे. तर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. कोरोनाचे वाढते रुग्ण यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अथवा रद्द करण्यात याव्यात अशा मागण्या पालक करत होते. मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभाग ठाम आहे. दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या निर्णयासंदर्भात काय म्हटलेलं आहे पाहूया. ऑफलाईन परीक्षा व्हायला पाहिजे, चांगलं आहे. ऑफलाईन मध्ये कळतंय सगळं अभ्यास आणते. ऑनलाईन मध्ये कोणाचं लक्ष नसतो, तास होतेत नाही होतेत काय नाही. असले पण तर कोणी लक्ष नाही देत ऑनलाईन मध्ये घरी असले तर. ऑफलाईन झालं शाळेत जा, अभ्यास देतात करतात, लक्ष देतात टीचर. पेपर पण ऑफलाईन व्हायला पाहिजे. ज्याला येत नाही ते पण पास होऊन जाईल. परीक्षाचे आता कोणाला किती अभ्यास येते परीक्षामध्ये कळण, त्यांना पास करा. ज्यांच्यापाशी हे नॉलेज आहे त्यांना पास करा. हेच विनंती ऑफलाईन पेपर ठेवा. विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं तरी असं म्हणजे फरक पडणार नाही, कारण की नाहीतरी आठवी पर्यंत मुलं पास होतात. त्यामुळे नववीला पास जरी केलं तरी एवढा काही फरक पडणार नाही. जर ऑनलाईन जर परीक्षा घ्यायच्या ठरल्या तर ऑनलाईन प्रत्येक पालकाकडं ऑनलाईनसाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांचा अभाव असल्यामुळं ऑनलाईन परीक्षा घेताना खूप त्रास होईल. त्यापेक्षा परीक्षा न घेता जर मुलांना पास केलं तर हे उत्तम राहील. रुको जरा, सबर करो. विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आलाय, तर दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत, पाहूयात. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन, नववी आणि अकरावीचे विद्यार्थी परीक्षेविना पास. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाला लागावं लागलं. शिक्षण विभागानं याबाबतचा निर्णय घेतला. येत्या एक ते दोन दिवसात दहावी बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलंय. राज ठाकरे यांनी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची मागणी केली होती. आता विद्यार्थी आणि पालकांनीही ऑफलाईन परीक्षेला विरोध केला. परीक्षा घ्यायची असेल तर ऑनलाईन घ्या, नाहीतर हे पूर्ण प्रमोट करून टाका त्यांना, नाहीतर आम्ही मास बायकॉट करू. मुलं सगळे तयार आहेत आणि परीक्षेला कोणीही जाणार नाही. त्यांचा मोर्चा चालतो, पण जर स्टुडंट त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले तर ते चालत नाही का? आम्हाला एकच विनंती आहे की आता तुम्ही जर ऑनलाईन घेऊ शकत नाही ना, तर एक्झामच घेऊ नका. कारण कोणच आयडी नाही आणि कोण देणार पण नाही एक्झाम. स्कूलमध्ये जाऊन आम्ही परत ती एक्झाम द्यायची तर मग ते थोडस आम्हाला रिस्की वाटतं. सुरुवातीचे पेपर घेतले आणि शेवटचे दोन पेपर त्यांना कॅन्सल करावे लागले, कारण 10 मुलांना कोरोना झाला. म्हणजे नाशिकच्या एका मोठ्या शाळेतलं आयसीएससी ला असलेलं मुलांचं चित्र, तर हेच परत झालं तर काय करणार? म्हणजे मग परत तुम्ही ते पेपर कॅन्सल करणार का? कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला, त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पाडण्याचं आव्हान आता शिक्षण विभागासमोर उभं ठाकलंय.